जय हिंद ऑल स्टूडेंट्स, आज हमी शारीरिक शिक्षणाबद्दल थोड़ी अभ्यास करूया। की कोरोना रोगामुळे शाळा कधी चालू होते अजून सरकारचा नियम आदेश वगैरह नाही, तरी सुद्धा हमी आम्हाला भरपूर टाइम मिळते हे योगासन साठी म्हणा आणि शारीरिक शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी आणि आमचं शरीर सदृढ करण्यासाठी। ह्याच्यामध्ये आम्ही सकाळी ते संध्याकाळपर्यंत भरपूर आम्हाला टाइम मिळते, ह्यासाठी आम्ही योगासनचं एक विषय पहिल्यांदा हे संपूर्ण अभ्यास करूया। हे योगासन राजयोगामध्ये अष्टांग योग म्हणून 8 अंग बदल पतंजली महर्षी मुनी लिहिलेले आहे। अष्टांग योग म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी 8 अंग आहे। ह्याच्यामध्ये आम्ही आज हे चौथा अंग प्राणायाम बद्दल थोडी माहिती घेऊया। प्राणायाम म्हणजे काय? प्राणायाम दोन विभाग केलेले, प्राण प्लस आयाम। प्राण म्हणजे जीव, श्वास, उशिरू, त्याला आम्ही काय म्हणतो? प्राण म्हणतो। आयाम म्हणजे हे श्वास, उशिरू, जीव आम्ही काय करायचं? निग्रह करायचं, त्याला आम्ही काय म्हणतो? आयाम म्हणतो। प्राण प्लस आयाम प्राणायाम म्हणजे आम्ही प्राणायाम करायचं अगोदर एक रूल्स आहे, काय आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग करायला पाहिजे नाहीतर इव्हनिंग करायला पाहिजे, आणि नाश्ता केल्यानंतर 2 तास नंतर करायला पाहिजे, जेवण केल्यानंतर 4 तास नंतर आम्ही प्राणायाम करायचं आहे। अत्यंत म्हणजे प्रातःकाल सकाळी व संध्याकाळी प्राणायाम करायचं योग्य वेळ। प्राणायाम करायचं आम्ही बसायचं एक 4 पद्धत आहे, 4 आसनामध्ये आम्ही बसू शकतो, सिद्धासन, सुखासन, वज्रासन, पद्मासन। आज तुमच्या समोर मी सिद्ध आसनमध्ये बसलो। सुखासन म्हणजे आम्ही खुर्चीमध्ये बसू शकतो, एक कट्टी समोर बसू शकतो, बसमध्ये जाताना, ट्रेनमध्ये जाताना, एरोप्लेनमध्ये जाताना कुठेही आम्ही करू शकतो। आज तुम्हाला मी सिद्ध आसन, नंतर आम्ही वज्रासन आणि पद्मासन प्राणायाम करायचं आहे। प्राणायाम करायचं अगोदर आम्ही ह्याच्यामध्ये मनात काही ठेवायचं नाही, मानसिक तणाव तुणा ठेवायचं नाही, आम्ही शांतपणे मनात काही विचार न करता व्यवस्थितपणे आम्ही प्राणायाम करायचं। प्राणायाम करायचं आम्ही काय करायचं? पहिला एक आमच्या शरीराला 4-5 सेकंड पर्यंत पोट भरून पूर्ण पूरक म्हणतो याला आम्ही, श्वास आत घेणे ह्याला काय म्हणतो? पूरक। ह्याच्यानंतर काय करायचं? श्वास आत घेतल्यानंतर ह्याला आम्ही बाहेर सोडायला पाहिजे, ह्याला आम्ही काय म्हणतो? रेचक म्हणतो। हां, म्हणजे आम्ही श्वास घेतलेली पूर्ण श्वास व्यवस्थितपणे निदानपणे पूर्ण इंगाळता डायऑक्साईड बाहेर सोडणे, ह्याला आम्ही काय म्हणतो? रेचक म्हणतो। ह्याच्यानंतर शून्यक म्हणजे काही करायचं नाही। ह्याप्रमाणे आम्ही दररोज काय करायचं? एक 10-15 वेळ पर्यंत करायचं असते, म्हणजे 3-5 मिनिटं आम्ही करू शकतो। म्हणजे कसं करायचं प्राणायाम? तुम्ही याप्रमाणे भरपूर ह्याच्यामध्ये मुद्रा वगैरे आहेत, प्राणायाममध्ये प्रकार भी आहेत, तर आम्ही आज फक्त सीधा साधा प्राणायाम कसं करायचं आराम एक सिद्धासनमध्ये बसायचं, पोट भरून पूर्ण आम्ही काय करायचं? श्वास आत घ्यायला पाहिजे, म्हणजे नंतर पूर्णप्रमाणे श्वास बाहेर सोडणे, नंतर काही करायचं नाही। एकदा तुम्ही करतो बघा सर, ह्याप्रमाणे मी एक 10-15 वेळपर्यंत प्राणायाम करायचं आहे।
आजपासून सगळे विद्यार्थी विद्यार्थिनींनो तुम्ही हे प्राणायाम करायचं आहे, ह्याचा लाभ तुम्हाला नंतर समजते आज संध्याकाळी नंतर उद्या सकाळी सगळ्यांनी हे प्राणायाम तुम्ही करायचं. ओके, जय हिंद.